पोचलो फायनली. बाय द वे पोचलो आत्ता नाही, पोचलो 4 वाजताच. 4 वाजता पोचून सगळ्यात पहिलं काम हे केलं की आम्ही जे जेवण पार्सल घेऊन आलेलो ते खाल्लं, कारण मजबूत भूक लागलेली आणि ह्या नॅनोच्या प्रकरणामध्ये हालत खराब झाली. पण तोपर्यंत बाकीचे पण सगळे मेंबर्स आले, म्हणजे हां तुम्हाला मी बोललो नव्हतो ना, मी आणि शिवम दोघंच तुम्हाला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 मेंबर्स, सगळं ओव्हरलँडिंगचा पूर्ण ग्रुप आज इथे आलेला आहे. आणखी एक गाडी येणार आहे संध्याकाळी. पण ओव्हरऑल इथे आता जी मस्त एकदम मैफिल बनली आहे ना, ती दिसतच असेल तुम्हाला. आणि लोकेशन पण बघा किती सुंदर आहे. बाय द वे हे मागे जे ढगात लपलेलं आहे सगळं ते माथेरान आहे, म्हणजे अगदी सांगायचंच तर हा बघा, हा गार्बेट प्लॅट्यू म्हणजे गार्बेट पॉइंट जो माथेरानचा, इथपासून माथेरान चालू होतं ते इथपर्यंत. आणि माथेरानच्या अगदी कुशीत, म्हणजे लिटरली कुशीत आम्ही येऊन थांबलो. समोर धबधबे, ढग, काय हवंय ते सगळं आहे इथे. आणि अशा ठिकाणी पूर्ण कॅम्पिंग सेटअप करून आजची रात्र उद्याची सकाळ आपण इथे स्पेंड करणार आहोत. आज फायनली आपल्या गाडीचा पूर्ण सेटअप तुम्हाला बघायला मिळेल. सी दिस, हा टॉयलेट टेंट इन्स्टॉल झाला आहे आपला. अवनिंग पण आज लावलं आहे, आपल्या गाडीचं अवनिंग इथे सेट झालं आहे. आता भरपूर अवनिंग सर इथे पूर्ण ऑलमोस्ट कवर्ड सेटअप झालेला आहे सगळ्यांचा. कितीही पाऊस आला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. पावणे 8 वाजलेत आता रात्रीचे. काळोख झालं आणि काळोख होता होता मजबूत पाऊस चालू झाला. मी आता सगळेजण आपापल्या शेल्टरमध्ये घुसलेत. लाईट मी सध्या बंद ठेवलेत कारण पाखरं बरीच येत आहेत. पण सध्या ही अशी काही सिच्युएशन आहे, सगळे आपापल्या हां काढ पाणी काढ त्याच्यावरचं. पण हे अवनिंग 100% काम करतं आहे मस्त व्यवस्थित. आम्ही आरामात बसू शकतो आहे इथे पाऊस असला तरी. पलीकडचं काही दिसत नाही आहे. दिसत आहे का शिवम? नाही दिसत आहे. हा शिवमचा टेंट. इतरांचं सगळं आता मी नंतर दाखवेन तुम्हाला, कारण सगळेजणं आपापल्या टेंटच्या बाहेर अवनिंगच्या खाली आरामात बसलेत. जरा पावसाची सर थांबल्यानंतर मग दाखवू शकेन मी तुम्हाला बाकीचं काही. आपला किचनचा सेटअप पण लावायचा बाकी आहे, अजून जेवण बनायचं आहे. त्यामुळे थोडा 5 मिनटासाठी पाऊस थांबला ना तरी मला पटकन सेटअप लावून घेता येईल, कारण सेटअपसाठी मला पलीकडचं दार उघडावं लागतं आणि त्या बाजूला अवनिंग नाही आहे ना. ते आधी जर करून ठेवलं असतं तर झालं असतं, पण काय करणार, बसलो गप्पा मारत. झालं आमचं किचन सेट करून, जेवण चालू. काय करता मॅडम? खिचडी. ओके, मग आता काय खिचडीची रेसिपी दाखवायची? सगळा सेटअप झालेला आहे. ॲक्च्युली थोडा पावसाची सर आल्यामुळे आम्हाला घाईघाईत सेटअप करावा लागला, म्हणजे पहिले वाट बघावी लागली आणि मग पाऊस थांबल्यानंतर घाईघाईत सेटअप करावा लागला. पण झालं आहे फायनली, आता जेवण चालू. आता ॲक्च्युअल सेटअप कसा आहे ते तर तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी दाखवणार, तुम्ही आता नाही दाखवू शकणार. तोपर्यंत आपण इतर ठिकाणी फेरी मारूया जराशी. सर हॅलो. तुम्ही हॅलो बोललात फक्त ते टॉर्चेस दिसली. येस, परफेक्ट स्टँड आउट सेटअप. हा फ्रीज आहे ना? सही आहे. सर झालं जेवण तयार? आमची अजून भाजी व्हायची. भाजी व्हायची साबुदाण्याची खिचडी स्टार्टर. कांदे सरांची खिचडी बनती इथे, नाही इकडे ह्यांची भाजी बनती. ओके, इवकला थोडासा आलाय कंटाळा, त्याच्यामुळे मॅडम
मोगलीमध्ये हरवलेत. अगं जंगलात आली आहे, जंगलात आपण स्वतः मोगली बनायचं असतं. कुठपर्यंत आली खिचडी? हा आज प्रियांकाला असिस्टंट आहे. एरवी मी असतो असिस्टंट असं बोल नको. सर एरवी तू एकटी बनवते. आता पण धुवून बिवून मीच दिलंय सगळं. फक्त चहा चहा करू नको. तांदूळ कोणी धुवून दिले? साबुदाण्याची खिचडी सगळे एन्जॉय करतायत. युवा पण युवा तर मस्त मोगली बघत बघत खिचडी खाती. कारण तू तेव्हा बोलली नाहीस खिचडी पाहिजे. का घेतली तू युवाची डिश? सॉरी. सव्वा दहा वाजले आणि पुन्हा एकदा पावसाने पहिल्यासारखा जोर पकडलेला आहे. त्याच्यामुळे सगळे तसे शांत छप्पर शोधून बसले. सर भाजी फार सुंदर झालेली. आणखी एक मेंबर आपल्याला जॉईन झालेले आहेत. फार लांब खिचडीचा क्रेडिट तिकडे झोपली जाऊन. म्हणजे प्रियांका नाही झोपली, इवा झोपली. तर इवाला झोपवायला गेली होती आतमध्ये. पण बहुतेक तरी ती पण गार होणार आहे तशीच. काय प्रियांकानी तिकडून बघा जागा असल्याचं खूण दिली लाईट लावून. आहे मी अजून. प्रियांका काय माहिती? हा नाही प्रियांकाच असणार. आता एवढा पाऊस संध्याकाळी अचानक चालू झाल्यामुळे ना किचनचा सेटअप दाखवता आला ना बेडचा सेटअप दाखवता आला. हा गेल्या 10 मिनिटाच्या पावसात फक्त याला स्लोप केल्यामुळे एवढं पाणी जमा झालं इथे. म्हणजे विचार करा किती पाऊस पडतोय. अख्खं भरलं ते 20 लिटर. सगळीकडे डबे लावले तसे पावसाचं पाणी गोळा करायला. घरी करत नाही, इकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो. आता झोपायला गाडीत गेल्यानंतरच भेटू शकतो मी. एवढ्या पावसात दुसरं काय नाही दाखवू शकत. टाईम टू से गुड नाईट 11 वाजलेत. अजून दोघं जण बसलेत बाहेर गप्पा मारत. तर मी आलो झोपायला. त्या जागी आहे युवा झोपली. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ना युवानी प्रियांकानी तेव्हा उडवून लावलं. पण हे बघा आता मी प्रॅक्टिकली दाखवू शकतो. ही प्रियांका आणि हा तिच्या पायाजवळ पंख. ती व्यवस्थित 6-7 फुटाचा आम्ही उपयोग केला. मध्ये इवा कुठे गेली? इवा हे इवा आणि हा मी पूर्ण 6-7 फूट वापरतो. आणि व्यवस्थित मी पूर्ण झोपून माझ्या पायाशी थोडीशी जागा आहे. असा इतका व्यवस्थित बेडचा सेटअप आहे आपला की सगळ्यांना मस्त जागा पुरते. सकाळी उठल्यानंतर होपफुली असं फिंगर्स क्रॉस्ड की सकाळी पाऊस नसेल तर मी सकाळी तुम्हाला आणखी मस्त सगळं व्यवस्थित दाखवू शकेन. आजूबाजूला पण आता जो गेला तासभर पाऊस पडला आहे त्यांनी धबधबे वगैरे इतके वाढलेत ना, म्हणजे प्रवाह इतका वाढला आहे की सकाळी फार सुंदर दिसणार आहे. आणि परत सकाळी आपण ब्रेकफास्ट बनवण्यासाठी किचन सेटअप करू त्यावेळी होपफुली मी तुम्हाला किचनचं पण सगळं डिटेल दाखवू शकेन. आता सध्या झोपूया आणि डायरेक्ट सकाळी उठल्यावर भेटूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बाळा गुड मॉर्निंग करा. अजून बाळाची झोप अर्धवट झाली. कसं पसरलं आहे बघा बाळ. बाय द वे इथली मधली एक बेडची हे प्लँक हा काढून मी तिथे ठेवला आहे. कारण इथे बॅगा वगैरे इकडे खाली ठेवलेल्या रात्री. बेसिकली जेव्हा आपण बेड बनवतो तेव्हा हा प्लँक इथे येतो आणि ह्याच्या खाली इकडे सगळं सामान ठेवता येतं. जसं आता ही बॅग आहे ना इथे आडवी केलेली होती. अशा पद्धतीने सगळं सामान मावतं. रात्रभर पाऊस अजिबात थांबलेला नाहीये. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? मस्त फुल एकदम अशी स्प्रिंकलर झोप. अमेझॉन बेसिक्सचा टेंट घेऊन अशा पावसामध्ये कॅम्पिंगला येतात लोक. कसं व्हायचं? हा मस्त वातावरण झालंय. पण
सगळ्या बाजूंनी इतकंच सुंदर दिसतंय. वा काय ब्युटिफुल सीन झालाय क्रिएट, सुंदर. हॅलो सर, रात्री आपली भेट झाली नव्हती. रात्री किती वाजता पोहोचले तुम्ही? 9:30 आपलं जेवण झाल्यानंतर. हो, त्याच्यानंतर बनवलं येऊन त्यांनी, आणि तेव्हा नेमका पाऊस भरपूर चालू होता. तुमचा वॉटर टँकचा सेटअप मस्त आहे ना. ऍक्च्युली इकोवर मी पहिले असाच सेटअप केला होता, पण कॅन्सल केला. तो प्रेशर पंप वगैरे सगळं लावलंय. 8:30 पाऊस काही थांबत नाही आहे, पाऊस कंटिन्युअस चालू आहे. आता पुन्हा एकदा बॅक टू किचन मोड. तू फक्त चहाच बनवतेस, मागच्या व्हिडिओमध्ये पण चहाच बनवला. हो, खिचडी मी खूप घाईघाईमध्ये बनवली, इव्हनला झोप आलेली. पण ठीक आहे, चांगली बनलेली. पण मला शूट करायची होती खिचडी, पण मी मला झोपालेली, तिला लवकर बनवून जेवायला द्यायचं होतं. बाय द वे, आता चहा घेऊन झाल्यानंतर इथे जवळ एका धबधब्यावरती जायचं आहे भिजायला, कारण दांदे सर ऑलरेडी जाऊन तो रस्ता शोधून आलेत, जवळच आहे म्हणतात. एक नंबर ट्रेक आहे, म्हणजे हार्डली 5 मिनिटं चालतो आहे आम्ही, पण एवढं मस्त आहे ना. वातावरण पण इतकं छान झालंय. अरे, दोघ जण निधीला फिरायला घेऊन आलेत. कोण कोणाला घेऊन चाललंय फिरायला? लगतो नाही राय असे. हा बघ, हा बघ, हा बघ. अडली 10 ते 15 मिनिटं लागली इथे पोहोचायला, पण काय स्पॉट शोधलाय सरांनी. सर, तुमची प्रभात फेरी कामी आली. कॅम्पिंगची खरी मजा ही आहे. झाली आंघोळ. इवानी पण तेच केलंय, मस्त फेस वॉश साबण वगैरे सगळं लावलं आणि डुबकी मारली. झालं, मी पावसात भिजतोय, बाकीचे धबधब्यात भिजतोय, आणि आमचा जादू रेनकोट घालून भिजतोय. कुठलं आहे, कुठली सिस्टीम आहे भिजण्याची? न भिजता भिजायचंय. रेनकोट घालून धबधब्यात खेळायला कोण येतो? हे बघा काय चाललंय. आता काय स्वतःची आंघोळ झाली, आता दगड धुते. पण तू मला भिजवतीयस. येताना मारे रेनकोट घालून आलो, आता मस्त भिजलोय, त्यामुळे रिटर्न जायला निघालोय इथनं. पण खरं सांगायचं तर पाय हलत नाही आहे, कारण आता एक तर पाऊस वाढल्यामुळे ॲक्च्युली आम्ही पाण्यातनं बाहेर निघालो. म्हटलं उगाच रिस्क नको, पाणी पटकन वाढेल, कारण तिन्ही बाजूनी डोंगराचं पाणी खाली येतं आहे सगळं. आता मी फोनमध्ये शूट करतो आहे, बाय द वे, याच्यात नाही करत आहे. पण इथून निघायचं मन होत नाही आहे ना, त्याचं कारण काय, व्ह्यू बनला आहे माहिती आहे समोर. सी, आम्ही इथे होतो खाली, आत्ता तिथे बसलो होतो. हे बघा, हा पूर्ण माथेरानचा डोंगर, आणि हा धबधबा इतका ब्युटिफुल आहे, तो बघूनच एवढं भारी वाटतंय ना. तिथे जायची इच्छा होती, पण काय करणार आता, रस्ता कुठून शोधायचा माहीत नाही. असा भारी वॉटरफॉल येतो, अमेझिंग, खूप सुंदर आहे. रिटर्न येताना अजून लवकर आलो माझ्या मते, हार्डली 10 मिनिटांमध्ये पोहोचलो रिटर्न. आणि रिटर्न येताना पायवाट पण चांगली सापडली, जाताना आम्ही थोडेसे गवतातनं चालत चालत गेलेलो, पण रिटर्न येताना एकदम चांगली पायवाट सापडली, पटकन पोहोचलो.
मजा आली. पण छोटासा ट्रेक पण झाला, छान वॉटरफॉल मिळाला, एन्जॉय केलं सगळ्यांनी. आता रिटर्न पोचून पटकन ब्रेकफास्ट बनवूया. हाँ प्रियंका का ट्राई वही चल रहा है, हाँ कि 12 बजे से पहले अगर कर्जत पहुँचेंगे तो युवा का स्कूल नहीं मिस होगा. देखते हैं अगर ब्रेकफास्ट अभी फट से बन के निकल पाएंगे ना, तो क्या घरी जाऊन फिर यूनिफॉर्म घाला है. आंघोल तो झाली आहे तिची मस्त, साबण बिबण लावून आंघोळ केली आहे तिने, लावून यूनिफॉर्म घालायचा आणि शाळेत सोडायचं. बघूया, ट्राय करूया. कॅम्पसाईटच्या साईडला पण काय मस्त धुकं आलं आहे. आता नाश्त्याची तयारी चालू झाली आमची. निघालं कुठली पद्धती आडं पडायची दे, आता बाकीचं कातीला दे कोणाला. हा झालं ते घ्यायचं, ते बघ याच्यात देख बाकी कितीला दे कोणाला. ऑलमोस्ट 1 वाजला आता दुपारचा आणि आम्ही अजून इथेच आहोत, त्यामुळे युवाची शाळा शाळा बुडली. कशी बुडली? मग जाणार होतीस ना 12 आधी? बाबा मम्माला बोलला. येस, मग तुला जायचं होतं का? हा है सगळं बाबावर उलटवून मोकळे. आणि आता विचारते आज राहायचं का आपण इथे. फायनली आता आम्ही वाइंड अप करायला सुरुवात केलेली आहे सेटअप. हळूहळू एक एक गोष्ट आवरूया आणि निघूया. शिवमचा टेंट ऑलरेडी पॅकअप झाला आहे, नॅनोमध्ये सगळं भरलं आहे. ऑल राईट, सगळं निघायची तयारी झालेली आहे. सगळ्यांचा सगळा सेटअप पॅक झालेला आहे. इकोस्पोर्ट पॅक, पजेरो लास्ट पॅकिंग चालू आहे, जिमनी पॅक, आपली इको पण पॅक. सगळ्या गाड्या परत रस्त्यावर चालण्याच्या लायकीच्या झालेल्या आहेत, घरामधनं गाडीमध्ये कन्वर्ट झालेत. सो फायनली, आणि थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला सगळं आवरायला मिळालं. सॉरी, पूर्ण वेळ पाऊस चालू असल्यामुळे ॲक्च्युअल सेटअप या व्हिडिओमध्ये पण नाही दाखवता आला की कसा ओपन होतो कसा क्लोज होतो वगैरे. आता माझ्या मते ना घरच्या घरीच त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवावा, ज्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला दाखवेन की किचन कसं बनतं, बेड कसा बनतो, टॉयलेट कसं इन्स्टॉल होतं, हे सगळं मी घरच्या घरीच दाखवेन तुम्हाला. कारण काय, असं कॅम्पिंगला आल्यानंतर इथेच एकतर एन्जॉय करण्यामध्ये वेळ जातो, एक्सपिरियन्स शूट करण्यामध्ये वेळ जातो, त्यामुळे तो सेटअप दाखवायला तेवढासा वेळ मिळत नाही. बघूया कसं करता येतं ते. आता सध्या इथून निघूया आणि इथं गाड्या काढणंसुद्धा थोडंसं चॅलेंजिंग आहेच. गवत पूर्ण आता ओलं झालेलं आहे, गाड्या अडकल्या नाही म्हणजे मिळवलं. बघूया आता काय होतंय. चलो, गणपती बाप्पा, शिवाजी महाराज की. आवाजच येत नाही तसा. अरे बघ मम्माची छत्री बघ, मम्मा व्हिडिओ काढते तिकडून. ही छत्री काय स्पेशल आहे का? तुम्ही कितीला घेतली? केवढ्याला घेतली ही छत्री? राहू दे मम्मा लगेच. कुठल्याच अँगलने असं वाटत नाहीये की आपण कर्जत मध्ये होतो. रस्त्यावर पूर्ण ढग उतरले. कर्जतच्या कर्जत मध्ये लोणावळ्याचा फील. लोणावळा, महाबळेश्वर, पावसाळ्यात तिकडे गेलं की हे असं असतं. हो बाळा, आपण कर्जतच्या आधी जवळ आहोत. होतो मी कर्जत पण वेळ रेल्वे लाईन रिटर्न येताना दाखवतो म्हणून. आता पाऊस भरपूर लागलाय,
त्यामुळे मी आता असा गाडीतनच कॅमेरा बाहेर काढून ती रेल्वे लाईन दाखवणार आहे तुम्हाला, कारण उतरून तिथे थांबून असं व्यवस्थित नाही दाखवता येणार कारण पाऊस चालू आहे. तर आपण गाडीतूनच बघूया आता रेल्वे लाईन. आता आपलं ग्रुप पण दोन स्प्लिट झाले, म्हणजे दोन गाड्या ज्या पुण्याला जाणार होत्या त्या पुण्याच्या दिशेने निघून गेल्या, आम्ही चाललो कर्जतकडे. ऑलमोस्ट आजचा प्लॅन संपलाय, आता घरीच पोहोचायचं आहे फक्त. तर काय करायचं आपण पण इथे स्टार्टअप बोलूया, फिगरपर्यंत घेऊन जायचं सगळ्यांना. आणि हो, पुढच्या महिन्यामध्ये एक खूप छान ट्रिप प्लॅन केलेली आहे, थोडी वेगळी आहे, बरंच काही वेगळं आहे, थोडी नाही खूप वेगळी आहे. सो त्याच्याबद्दल पण मी पुढे सांगेन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया आपण त्याच्याबद्दल. सध्या आपण हा व्हिडिओ इथे एंड करूया कारण खूप मोठा व्हिडिओ बनेल, नाही तर आता मला माहीत नाही किती मिनटाचा व्हिडिओ बनणार आहे, पण व्हॉटएव्हर. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काय असतं बाळा, लाईक करा, शेअर करा आणि ए भिंगरी काउंटिंग स्माईल जुनं झालं, बोल परत, लाईक करा, शेअर करा, भिंगरीला सबस्क्राईब करा. आठवलं मला, मागच्या वेळी आठवत नव्हतं. बाय बाय.